बरं हो, आपलं आयुष्य कमी होऊ राहिलं लक्षात आलं. आता किती वर्षात म्हणतो अंदाज माणूस 50-60, बरोबर आहे. मग एवढी नक्की आपली सुधारणा झाली का काय झालं? आपण विकासाकडे चाललो की नाही चाललो? तुम्हाला 100 वर्षाचं आयुष्य पाहिजे असेल तर काही सूचना करतो मी. बोरायला माझे हात जोडून विनंती आहे, काय करायला पाहिजे? पहिलं काम आहे पाणी स्वच्छ प्यायला पाहिजे. दुसरं काम आहे झाड भरपूर लावायला पाहिजे. तिसरं काम आहे गावात स्वच्छता पाहिजे. चौथं काम आहे मुलांचे शिक्षण चांगलं झालं पाहिजे. पाचवं काम आहे शक्यतो बाहेरचं अन्न खायचं नाही, गावातलं घरच खायचं. सहावं एक काम आहे ते म्हातारे लोक आहे गावात घरात त्यांना जीव लावायचा. आणि सातवं एक काम आहे दुसऱ्याला चढायचं नाही. सर तुला 100 वर्ष माणूस जगन मला असं वाटते वगैरे केले आणि याला काही पैसे लागत नाही. तुम्ही बघा ना, पैसे नाही लागत त्याला. आणि तसंही आपल्या देशात पैशाची कमी नाही. आता पैशाची कमी नाही, आता विचाराची कमी आहे. समाजाला शिकवणूक जी द्यायला पाहिजे त्याची कमी आहे. म्हणून या निमित्तानं या सगळ्या विद्यार्थ्याला शिक्षकाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही 7 दिवसात या गावात काय बदल केला हे महत्वाचं नाही. त्यांच्या विचारात बदल करणे जास्त गरजेचं आहे. त्यांच्यापाशी कशाची कमी नाही. म्हणून घराघरात जा. आणि विशेष करून या गोष्टीची गरज कशी आहे हे महिलाला समजून सांगा. कारण पुरुषाला सांगणार आपलं वेळ वाया घालणार, त्याच्यापेक्षा महिलाला समजून सांगितलं. महिलाकडे जा, महिला मनावर घेतात, महिला करतात. पाण्यामध्ये ड्रेनेज सोड, खते सुकले, औषधं फेकले, कारखान्याचं पाणी सोड, ड्रेनेजचं पाणी सोड म्हणून पाणी खराब झालं. 4 लिटर पाणी पोटात जातो रोज आपल्या. सगळ्यात जास्त पोटात काय जातं? पाणी. मेलेल्या माणसाची राख भरते ते पण पाण्यात टाकून देते. इकडे कुठे टाकते? पाण्याने टाकते का? पुरावो, मेलेल्या माणसाची राख थोडशी एवढी एवढी गिलासात टाकली आणि एखाद्याला प्यायला दिली. हे भाऊ तुझ्या बापाचं आहे, तू पेन का? मग दुसऱ्या ते पाण्यात कसं टाकतो? एखाद्या बाईला दिली की बाई तुझ्या नवऱ्याचं आहे, पेन का? नाही पिणार. मग लोकांच्या पाण्यात पोतभर कसं टाकतो? आराम कर. मग कोणी म्हणून आम्ही तसं का करा? माझी आई वारली 5 वर्ष झाले, 100 वर्षाची होती म्हातारी. 5 खड्ड्यात थोडी थोडी लाभ टाकली, 5 झाडं लावली त्या 5 खड्ड्यात. आईची आठवण राहिली, 5 झाडं शिलगले, पर्यावरणाचे काम झालं, नेऊन टाकायचे, 5 लिटर वाचले. किती सोपं आहे. म्हणून आईवडिलाची राग आपल्या जागेवर खळ्यात शेतात झाडाला टाकायची, पाण्यात टाकायची नाही. पहिले पाणी वाहत होत, आता पाणी वाहत नाही. जागोजागी अडवलं, आज नेऊन टाकलं तर उद्या मोठ पाईपलाईन वाटी वापस. झाड भरपूर लावा, झाडाशिवाय पाऊस पडत नाही. त्यातले त्यात झाड फळाचे लावा. लावतच नाही लोक झाड, काय मला काय समजत नाही, काय तकलीफ आहे त्याला. पण लावत नाही, ठेवत नाही. बरं, लावलं की नाही जे लावायला पाहिजे ते लावत नाही. माझ्या अंदाजाने आता ह्या शाळेच्या आवारात, म्हणजे राग म्हणून नाही बोलत मी, कोणाला वाईट नाही वाटून देऊ, 100 फळाची झाडे येऊ शकते या आवारात. कधी कधी ना 100 नाही लावत. लावलं नाही तर काय लावते? गुलमोहर. काय गुलमोहर? गुलमोहर काय लावते सर तुम्हाला माहिती आहे का? मी रोज सांगतो फळाचे झाड लावा, फळाचे लावा. त्यांचं म्हणणं असं आहे फळाचे झाड लावलं तर पोरं फळ ठेवायची नाही. पोरं खाते म्हणून गुलमोहर लावायचे का? हरमी झाले लोक.
पल्लद काकी वेळ्ळत मी एका गावात म्हणलो होतो इतका जर तुम्हाला पळायचा राग आहे मग त्या भानगडीतच त्याच्याला गेले काय गरज पडली होती त्याच्या अजून रामदेव बाबाच्या आश्रमात जाऊन राहा ना आराम करो हे आपल्या लेकरांना फळ खाल्लं आनंद झाला पाहिजे आपल्याला पोरा माझ्या गावामध्ये या वर्षी 1.5 लाख नारळ निघाले सर 1.5 लाख रस्त्याला पंचायतीनं लावलेले 1.5 लाख नारळ पोराने फोडून खाल्ले विकले नाही सरकारी जागेवर सरकारच्या पैशाने झाडे लावायचे 3 वर्ष सरकार सांभाळायचा खर्च करते मग आपल्याला तकलीफ काय आणि फळ आपण घ्यायचे वरून 25 लाखाचा पुरस्कार द्यायला प्रतिबद्ध आहे ना तुम्ही हे चांगलं काम केलं माझ्या स्मशानभूमीत या वर्षी 100 क्विंटल जांभळे निघाले 100 क्विंटल जांभळ आत्ताला किती जणांना जांभळ खाल्ले माझ्या गावातल्या महिला आमसाच्या दिवशी पण स्मशान धुवून घुसतात गाडत नाही कारण तिला भूत दिसत नाही जांभळ दिसते जांभळ म्हणून रस्त्याला सेवादार एका गावाला मला असं वाटत 1 ते 1.5 लाख फळाची झाडे लावता येईल एवढी जागा असते लावा ना हे खर्च सरकारचा 3 वर्ष सांभाळायचा आणि ते लेबर गावातलंच लावून द्यायचं म्हणजे डबल फायदा पोरावर झाडाशिवाय पाऊस पडत नाही लक्षात ठेवा पाऊस कशाने पडतो पोरावर हा झाड लावल्याने पाऊस पडतो आणि आपल्याला काय शिकवलं जात सप्ताह केल्याने पाऊस पडतो म्हणजे सप्ताह केल्याने सप्त्याने पाऊस पडत नाही एका माणसाला 4 झाडाचा ऑक्सिजन लागतो जगाय किती साधारण एका माणसाला जेवण किती रुपयाचं लागत असेल रोज अंदाज खर्च जेवणाचा खर्च किती असेल रोज एका माणसाचा रोजचा किती हजार जेवणाचा खर्च 1000 रुपये असेल किती असेल शंभर 100 रुपये जेवणाचा खर्च आहे आणि ऑक्सिजनचा खर्च आहे रोज किती माहिती आहे का 2000 रुपये ऑक्सिजनचा खर्च किती जेवणाचा खर्च 100 रुपये मध्ये ऑक्सिजन किती गरज आहे माणसाला आणि आपण विकत घेऊ शकतो का जेवणाची पंचायत ऑक्सिजन घेतले कधी तो ऑक्सिजन कुठून मिळतो झाडातून मिळतो आपल्याला मग झाड लावणं किती गरजेचं आहे बघा कपडे नसले चालत सोनं नसले चालत मोबाईल नसले चालत पण ऑक्सिजन नसलं तर चालणार नाही लोकांची अजून एक कल्पना आहे झाडाला पाणी लागतं खोट आहे झाडाला पाण्याची गरज नाही ते त्याचे त्याचे पाणी स्वतः कोण पाणी घालत हे झाडाला कोण पाणी घालत तुम्हाला एक सूत्र सांगतो बघा लक्षात येतं का माणूस ऑक्सिजन शिवाय जगू शकतो का नाही मग या प्रत्येकावर आधी माणूस आला असेल का आधी झाड आले असते मग त्याला पाणी कोण घालत होत त्या झाडाला पाणी कोण घालत होतो माणसाचं नंतर आले याचा अर्थ झाड आपल्या भरोशावर नाही झाड लावा म्हणजे नका लावू पण किमान तोडून तरी टाका त्यांचं त्यांना जगू द्या 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं वृक्षवल्ली आम्हा पण आपल्याला त्याच महत्व नाही
शक्यतो पोरालो पाळायचा हॉटेलचं खायचं नाही, गावातल्या फळ गावातला मसाला खायचा, मिरची पावडर धने पावडर हे बाजारात जे मिळते ना याच्यात घोड्याची लीज घालून येते, खायची तर खा घोड्याची लीज। कोणाकोणाला आवडते आता लग्न ठेवून उपयोग नाही। मागच्या महिन्यात मुंबईला तेलाचा कारखाना धरला, सगळं धंदे नव्हतं। गेल्या वर्षी तुळजापूरला धरला, सगळं धंदे नव्हतं, तेल निघेल होत। आणि गावात स्वच्छता ठेवा, 75 वर्ष झाले गावात झाडत नाही लोक। मला कोणत्याही गावात आकार झाडून घेतले जात नाही, झाडत नाही। आणि आमच्या वाडवडिलांनी काय सांगितलं, हात फिरे तिथे लक्ष्मी फिरे। 75 वर्षात हात नाही फिरे, लक्ष्मी कडून फिरे। ग्रामपंचायत झाडून घ्यायची कुवत नाही, मला कळत नाही फारम कशाला लागते। नाही जो धंदा आपल्याला येत नाही तो करू नये ना, हे समाजाला घेऊन मरायचे लक्ष नाही साहेब। हा पुणे एका गावचा विषय नाही, हा अख्ख्या देशाचा विषय आहे। बिंडोक लोकांना बिंडोक लोकांनी मतदान केलं, कळलं की नाही का म्हणून काय, बिंडोक लोकांना बिंडोक लोकांनी मतदान केलं, चांगले लोक घरात बसले। आणि 2-2 हजार रुपये घेऊन मतदान जर करीत असतील समाज चांगले माणसे निवडून कसे येतील, किंवा असला मी चांगला ते त्याचे गेलेले 10 लाख करून काढेन। म्हणून पुरावं तुम्हाला शपथ एक कधीही उभ्या आयुष्यात पैसे घेऊन मतदान करायचं नाही। खरं देशाचं वाटपुलं व्हायची सुरुवात तिथून होते, कशाला पैसे घ्यायचे। चांगल्या मार्गाने तुम्ही तुमचा धंदा करा, पैसा कमवा। म्हाताऱ्या लोकांना जीव लावा, खूप कमी खर्च असतो त्यांचा, पण आपण जीव नाही लावत त्यातला। आणि पोरांना शिक्षण चांगलं द्या, हे पोरं नुसते शाळेत आले म्हणजे संपलं असं नाही, त्यांना जीवनाचं शिक्षण पाहिजे, दिलं पाहिजे। आणि मुलीला पण शिकून द्या, खेड्यात काय झालं साहेब, पोरं शिकत नाही पोरीला शिकून देत नाही, एकटीला कसं पाठवू असं त्यांच्या मनात भीती आहे। खेड्यात बाईला काय हजेरी मिळते रे, शेतात कामाला जाते तर 250, आणि मास्तरणीला काय मिळते, 2500 किती, ग्रामसेवक बाईला 2500, बँकेतल्या बाईला 2500। काय कारण, तिच्या बापाने तिला शिकवलं, आपण जाण्याचं कारण नाही। मग आपल्या लेकराला कोण शिकण, आपण शिकायला पाहिजे ना। लोकांच्या मनात जी भीती आहे ना पोरीबद्दल, मी तर डायरेक्ट सांगतो सर, पळून गेली की जाऊ द्या, पण शिकून द्या। काय लागायचं त्याच्यात, शिकून द्या। आणि आज आज तिला एकटीला कसं पाठवू म्हणून शाळेतून जर काढलं तर उद्या 250 रुपये मी एकटी जाते तेव्हा तिला झडकला सुरक्षा असते का। आजच शिकून द्या ना, आणि आपल्या लेकरावर आपण अविश्वास कशासाठी करायचा। बर आज तरी ती शिक्षकाच्या ताब्यात आहे, उद्या तर हरामखोराच्या ताब्यात राहणार आहे 250 रुपये। आज तरी आपलं शिक्षकावर आपला भरोसा आहे, शाळेत जाते म्हणजे शिक्षकाकडे ताब्यात जाते ना, तास सुरक्षित आहे। म्हणून समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, मुलीला शिकू द्या, शिक्षणाशिवाय पर्याय नाही। हरिपाठात सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांना, बुद्धीचे वैभवांनी नाही तुझे एका केशिराचे सकळ सिद्धी, बुद्धीशिवाय काय खरं नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज, सावित्रीबाई, गाडगे बाबा या सगळ्यांचे, गाडगे बाबांना काय झालं, भांडे इका पण पुस्तकं घ्या, जेवणाचं ताट इका म्हणजे एवढं शिक्षणाला महत्व आहे। म्हणून पोरावं मन लावून शिका, अभ्यास करा,
अजूनही पोराला मराठी कळत नाही. पोराओ मला वर हात करा, त्यांना उत्तर येईल. त्याला द्यायचं नाही, फक्त वर हात करा. मी पाण्यापासून तयार होते त्या उदकापासून. हा दोष त्यांचा नाही. बाबा भो पाणी उदक हे एकच शब्द आहे. मीच कशी तयार होती हे ज्ञानेश्वरीत सांगितलं. उदकाचे नावेश या लोकांनी आम्हाला समजून सांगितलं नाही ना. आम्हाला उदकच कळलं नाही. म्हणून नेट आपल्या आणि दोन्ही शब्द मराठीतले. म्हणून नेट अभ्यास करा, संतांचे विचार वाचा, ऐका, समजून घ्या. आणि दुसरी एक गोष्ट सांगितली मी, दुसऱ्यावर चढायचं नाही. कुणाला चांगले कपडे असेल ना सर, कुणी पैशावाल्याचं लेकरू असेल ना सर. आमचे सत्यपाल महाराज एक गोष्ट सांगायची त्यांची स्वतःची. त्यांनी उपाळायला घ्यायला फटाक्याला पैसे नव्हते त्यांच्या आईकडे, गरीबी. मग ते म्हणे मी रडायला लागलो. माझ्या आईने सांगितलं शेजारचे ते सावकाराचे पोराचं नाव घेतलं, त्याच्या बापाने किती फटाके आणले नाही. बरोबर आहे वाटतो माझं. पण त्याची आई म्हणे तो त्या फटाक्याचं काय करणार आहे. म्हणे तो संध्याकाळी वाजवणार आहे. म्हणे कुठं? म्हणे गल्ली. म्हणे तो तिथे, तू तिथे तू बघायला. आणि त्याने फटाका सोडला तर त्याच्या आधी उड्या मारायचे. तू फटाक्याचा आवाज घेऊन आनंद घ्यायचा आहे ना. आम्ही जर समजून घेतलं तर जीवनात आनंद आमचा कुणी हिरावू शकत नाही. काय त्याला काय प्रॉब्लेम आहे? पैशावाले सगळे जास्त ना असं नाही, गरिबी असू शकते. पण विचारायला श्रीमंत सगळे होऊ शकते. पोराव माझे हात जोडून विनंती, शिक्षणाच्या बाबतीत कसूर करायची नाही. शिका, शिकून मोठे व्हा. वीट भट्टीवाल्याचे पोर कलेक्टर झाले आता, होऊ शकते. आमचे अब्दुल कलाम साहेब पेपर दिलेला आणतो मी, बरोबर पेपर वाटी घेते. राष्ट्रपती झाले भारताचे, शास्त्रज्ञ झाले, होऊ शकते. तुमच्या मनात जी भीती आहे ना, आमचं काय खरं आहे, आम्हाला कोण आहे, हे डोक्यातून काढा. तुम्ही पण काही पण होऊ शकता. आणि म्हाताऱ्या माणसाला जीव लाव. हे आम्ही सगळं केलंय, माझ्या गावात केलंय. माझ्या गावची एक 5 मिनिटात माहिती देतो तुम्हाला. मग उरलेल्या टाइमात बोलू. 4000 लोकसंख्येचं माझं गाव आहे, 800 घर आहे. सर नीट अभ्यास करा. माझ्या गावचा 800 कुटुंब आहे. एक कुटुंब 5000 रुपये टॅक्स देते मला दरवर्षी. 40 लाख जमा होते, 40 लाख. आणि 100% लोक टॅक्स भरते. हे गाव माझ्यापेक्षा दुप्पट मोठ आहे. इथे 20 लाख पण होत नसेल. गाव मोठं दुप्पट, पैसे अर्धे नाही. लोक भरतात ना? लोक भरत नाही. ग्रामपंचायत मागत नाही. मागितलं कशा डोक्यात तयार करून घ्यायचं असं वाटतं ना. लोकांना माहित नाही ग्रामपंचायतीला पैसे दिले ते ग्रामपंचायत त्याचं काय करतं हे लोकांना माहित नाही. 40 लाख जमा होते, 30 लाख माझ्या वर्षाचा खर्च आहे, 10 लाख माझ्या ग्रामपंचायतला नफा आहे. किती नफा आहे? 10 लाख. मी एका घरातून किती घेतो? 5000. आणि माझ्याही त्यांनी पद्धत आहे, वर्ष संपल्यावर पैसे नाही घेत ना. मी वर्षाच्या सुरुवातीला घेतो. काही नीट आहे का? 5000 घेतो आम्ही, पण लोकांना सुविधा काय देतो आणि लोक हौशीने का देतात? महिला रांगाला पैसे भरते माझ्या इथे. रांगाला झोपत नाही मार्च महिन्यात, कारण 1 एप्रिलला पहिली पावती ज्या बाईची फाटेल तिच्या हाताने 15 ऑगस्टची झेंडा उठून होतं माहित आहे. दुसरी पावती 26 जानेवारी, तिसरी पावती 1 मे, चौथी पावती 17 सप्टेंबर,
पाच हजार घेतले तर मग कशाचेच पैसे भरायला लागत नाही. वर्षभर माझ्या गावात चार नळातून पाणी येतं एका घराला वेगळं वेगळं. पहिला नळ आहे जुन्या भांड्याचं पाणी येतं बोरच, 24 घंटे पाणी आहे, 20 वर्ष झाले एक नळ बंद नाही. दुसरा नळ आहे जायकवाडी धरणातून आणलेले पाणी ते तिसऱ्या मजल्यावर जातं, मोटर लावायची गरज नाही, बाईने खाल्याने यायचं पाण्याने वर जायचं. तिसरं पाणी 20 लिटरचा एक जार एका घराला रोज, आणि ते बी हे बाजारात विकत हे जार नाही, नंबर एकच्या क्वालिटीचे जार आहे ते, जपानच्या नसते आमच्या. एक जार केवढ्याला येतो साधारण 20-25 रुपयाला है ना. वर्ष महिन्याचे किती झाले आणि वर्षाचे 7,000 आम्ही घेतले किती 5,000. आणि चौथं पाणी आहे माझ्या इथे रोज सकाळी 5 ते 8 अख्ख्या गावच्या नळाला गरम पाणी येतं आंघोळीला. बाईने चुलीवर तापायचं नाही, नवरा म्हणला मला आंघोळ करायची, बाई त्या नळाकडे बोट करते ते नळ तू करशील ते कर नाही लाकूड आणायचे नाही, वीज चोरायची नाही, गॅस लागत नाही, ऐकते नळाला गरम पाणी ग्रामपंचायत येते. आमची एक पिठाची गिरणी आहे वर्षभर दळण फुबड ग्रामपंचायती, साधारण किती पैसे वाचत असेल दळणाचे एका घराचे 1,000-1,500. आम्ही घेतले किती बोला बोराव, भविष्यात तुम्हाला एक दिला सांगू का, माणसाचं दारू सोडायचं सांगू. माझ्या गाडीत औषध आहे 30 रुपयाला बाटली इथं, मला लय काय माझ्या म्हणून मी औषध तयार केलं, 30 रुपयाचं औषध आहे फक्त, एका दिवसात दारू सोडली, एका दिवसात नाही सुटली तर 3,000 भरून देईल, नाही सोपं औषध आहे कोणाला पाहिजे ते घेऊन जा, फक्त ते औषध घरी गेल्यावर काय करायचं नवऱ्याला द्यायचं बायकोने पिऊन घ्यायचं. औषध कशाचं आहे नाही त्याच्या देशी दारू चापकट रे काही तुम्हाला मी कशाची शपथ खाऊन सांगतो, जोपर्यंत महिला प्लेयर लागायच्या नाही तोपर्यंत माणसाची तुटायची. महिलांनी लाड केले, महिला 16 घंटे काम करते हो आमच्या, आपल्या देशात दोनच लोक इमानदारीने काम करते, एक मिलिटरीतला जवान आणि दुसरी खेड्याची बाई, बाकी सब पार्टी हरामी. आमचा एक शेती करायचा ट्रॅक्टर एक राव 30% शेतकऱ्याला सबसिडी 30%, 10,000 रुपये नांगर मोगड्याचं बिल झालं तर आम्ही 7,000 घेतो 3,000 माफ. 10 मसणी महिलांसाठी, त्या मसणीचा असा फायदा आहे 2 रुपये वाचते मी आणि स्वच्छ खायला मिळतं गावाला. मसणी कशाची आहे, सेवा करून द्या, पापड करून द्या, बटाटा चिप्स करा, बटाटा चिवडा करा, सगळ्या डाळी करा, हळद पावडर करा, मिरची पावडर करा, धने पावडर करा, ऊसाचा रस काढा, गोड तेल करून घ्या, सगळ्या मसणी फुकट वर्षभर. संपूर्ण गावच्या महिलेला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री आहे. पैसे घेतले किती, संपूर्ण गावच्या मोबाईलला वायफाय फ्री आहे वर्षभर. तरी माझी ग्रामपंचायत 10 लाखाला नफ्यात आहे.
कधी या माझ्यापाशी बसा, गणित करा, नाही तर मला घेऊन बसा. हे कस होऊ शकत? आणि कोणत्याही गावात करू शकतो, त्याला काय आवड नाही. गाव सातन सात चौदा गणितांना कुठेही होते जगभरात, ते माझ्याशी तर होते असं नाही. पण ज्या आरामखोराला करायचं नाही त्याला किती सांगायचं. झोपलेल्याला उठिता येतं, दाटून झोपणाऱ्याला उठिता येत नाही. माझ्या गावात ज्या म्हाताऱ्याला मुलंबाळाने गरीब आहे अशा 38 म्हाताऱ्याला रोज ग्रामपंचायतीमध्ये जेवण केलं जात. ते आम्हाला सरकारने सांगितलं. गावातला माणूस उपाशी झोपतो तर सरपंचाला झोप कशी येते? निराधार लोकांची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली पाहिजे. कपडा दुखण्या पाहणं सगळं करा त्यांचे. आपले जिल्हे कोणत्या जातीचे असो, ग्रामपंचायतीमध्ये जर म्हातारा आलं चिडचिड करतो, मा कागद लवकर द्या मला जायचं, उशीर झाला. मग आम्ही काय केलं, 3 मशनी आणल्या, त्या मशनी ग्रामपंचायतीमध्ये ठेवल्या वृद्ध लोकांसाठी. म्हातारा आलं की त्या खुर्चीत बसायचे, त्याचे पाय त्या मशनीत घालून द्यायचे, बटन दाबून द्यायचे. त्या मसनी म्हाताऱ्याचे पाय आम्ही द्यातो, म्हातारा उठतच नाही. दमान होत्या बेचाळीस सीसीटीव्ही कॅमेरे माझ्या गावामध्ये, संपूर्ण गाव दिसत ग्रामपंचायत मध्ये. बाई घराच्या बाहेर निघली की पहिले पत्र घेते, नाही तर मेलेला ऑफिसात दिसत. माझं सगळं ऑफिस सेन्सरच आहे, दरवाजे हाताला नाही घातला लागत सेन्सर. माणूस जवळ गेला की ऑटोमॅटिक दरवाजे उघडते. 3 दरवाजे उघडल्यावर माझा ग्राम शोक दिसतो. एसीत बसलेल्या सगळ्या कर्मचाऱ्याला थांब आहे. सगळ्या गावात सिल्वर क्लास बसवलेले आहे, झाडं भरपूर आहे, रस्ते चांगले, सगळं अंडरग्राउंड पाणी आहे. 4 नळा असून तुम्हाला 4 ग्राम पाणी गावात दिसायचे नाही. आणि सगळं साठ पाणी फिल्टर करून मधील सोडलेलं आहे. हा काय होऊ शकत? काही आवड नाही, फक्त करायची इच्छा पाहिजे. माझ्या गावात रस्त्या रस्त्याला बेसिन बसवलेले 24 तास पाणी गेला. जनरली लोक काय लिहिते, थुकू नका. आम्ही काय लिहिलं, इथं थुका. आणि तिथं बेसिन केलं, पाणी दिलं. म्हणून पोरावो स्वच्छतेच्या बाबतीत काळजी घ्या. स्वच्छतेच्या बाबतीत भारत लय मागे. आपण काय करतो, जेवायच्या आधी हात धुतो आणि जुने कपडे दुसरे मग धुवून काय उपयोग. आपण हात धुतो आणि जेवायच्या आधी डोक्याला खाली देतो. हात धुवून काय उपयोग? स्वच्छता आपल्याला कळली नाही. खूप नखं काढायचे अजून सांगायला लागत पोरायला लोकांना, आणि नखं मास्तरने मी काढावा. लाज वाटायला पाहिजे आपल्याला. मास्तर नेलं कशाला कधी घ्यायचं, नख काढायला नख काढायला. तुम्हाला गंमत सांगू का? गंमत स्वच्छतेच्या बाबतीतली आमच्या गुरुजीने सांगितलेली. पोराव ध्यानात ठेवताना डाव्या हातात अंगठी घालायची नाही. कळलं का नाही? पुन्हा कोणाला कळलं वर हात करा. डाव्या हातात अंगठी घालायची नाही, लय घाम होते ती त्याच्या. अंगठी घालायची तुझा असं घ्यायला माझी काही म्हणत नाही ना सर. तिथे लादात कधीतरी हे समाजाला सांगणं आहे. कोण सांगणं? आणि त्याच्यात गुंतलेली घाण कधी मी बाहेर नाही निघत. ती मळायच्या टायमाला, भजे काढायच्या टायमाला, म्हणून गावाने ग्राम
ग्रामपंचायतीने आपलं गाव स्वच्छ सुंदर करा, 100 वर्षाचं आयुष्य मिळवा, उद्याच्या पिढीसाठी हे करायचंय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात नीट ऐका, त्या मावळ्याकडे जी तलवार होती सर, तिचं वजन 35 किलो होत. तलवारीचं वजन किती? आमचं पोरग 35 किलो भरत नाही आता. कशानं झालं याला कोण जिम्मेदार आहे? म्हणून पोराला माझी विनंती आहे की शरीराकडं आरोग्याकडं लक्ष द्या, चांगलं खा, गावातलं खा, हॉटेलमधला हे पिझ्झा पिझ्झा चायनीज काय खरं नाही, ते लवकर जायचे लक्षण आहे सगळे. म्हणून साधं जेवण करा, साधं खा, साधं राहा. आपल्याला आज्ञा कपडा जो आहे सर, मी विचार करून दिला गेला होतो, मला एका मिलवाल्याने घेऊन गेला मिलमध्ये, सगळं दाखवलं, मला 4 मीटर कपडा भेट दिला, त्याने शर्ट लावलं सुवामध्ये झालं बरं, पण म्हटलं कपड्याला भाडं दिसतो काय भावा सर, त्याने काय सांगितलं माहिती आहे, तो म्हणे दादा 100 रुपये मीटरच्या वर कपडा देशात नाही. काय होती ते आम्हाला मी काय सांगितलं, शिक्षण देणं आम्हाला त्याचं बिल आलं म्हणलं 100 रुपयापेक्षा जास्त भाव असूच शकत नाही कपड्याला, कारण एक कपडा 1 मीटर 1 सेंटचा कपडा असून असून किती असून 1 मीटर 50 ग्रॅम भरत, 50 ग्रॅम कापसाची किंमत किती झाली, त्याची मजुरी लावत संपलं. अज्ञान आमचं तर अज्ञान आहे, शेतकऱ्याला शेती पिकवता येते पण बिचाऱ्याला विकता येत नाही. म्हणून पोरा हो, तुमच्याकडे मोबाईल आहे, बापाच्या शेतकऱ्याला मदत करा, मोबाईल मध्ये फायदा होतो. काही पाहिल्यापेक्षा शेतीचा अभ्यास करा, मोबाईल मध्ये सगळी माहिती आहे. आणि वडिलाला मदत करणं लाज वाटायचं काही कारण नाही. एका माणसानं 3 एकर हरभरा विकलं 50,000 झाले, आणि एका माणसानं 3 एकर हिरवा हरभरा मुंबईला नेऊन विकलं हिरवा जुड्या, तर खर्च जाऊन 2 लाख झाले. त्याच कारण 13 जानेवारीला सगळ्या मुंबईला हरभरा लागत होतो संक्रांतीमुळे, पण हे आम्हाला टायमिंग कळलं पाहिजे, जजमेंट आलं पाहिजे ना. हे पोरायला येऊ शकते शिकलेल्या पोरायला मोबाईलला थोडं मला इथं बोलवलं, आम्हाला आदर सत्कार केला, विशेष म्हणजे खरंच राग सर मी तुमचे मनापासून धन्यवाद मानतो, काय तुमच्या आई वडिलांचं रक्त आहे चांगलं म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी सुचत्या, सहज होत नाही. ओढताड करायची, एखाद्या गावात जायचो, मी येत नव्हतो रात्री 9 वाजेपर्यंत माझे यायचं ठरलं नव्हतं, पण त्यांनी काय प्रयत्न केले मला पाठी ओढून आणलं, मी 4 वाजता निघालो, मला 3 वाजता सिंहगडला कार्यक्रम आहे, तिथे मला पुरस्कार जीवन गौरव की घ्यायला जायचं 3 वाजता, म्हणून मी सकाळी खूप मला वाटतं पोरा संघ खूप काम करा वाटतं. बरं आपल्या वाढदिवसाला झाड लावा, बहिणीच्या लग्नाच्या दिवशी झाड लावा, आपल्या लग्नाच्या दिवशी झाड लावा, आई वडिलाच्या पुण्यतिथीला झाड लावा, आणि लग्नाच्या दिवशी जर दोघांवर झाड लावलं साहेब तर पोरं चांगले होते, नाही चांगले पोर होते हो ना, मिळून झाड लावलं ना तर चांगले पोर होते, नाही तर चांगले पोर होते, चांगले किडे आपले जड मोठ्याला डोक्याचे पाहिजे असे होते. म्हणून पोरा हो, लग्नाच्या दिवशी एक झाड लावायचे आपल्याला आपल्या लग्नाच्या दिवशी, आणि झाड लावताना फळाचं लावायचं, फळाचं फळ लावा किंवा गावरान झाडं जे असते वड पिंपळ हे लावा, हे पाम अशोका गुलमोहर हे लावून काही उपयोग नाही. म्हणून झाडाचे पाने फायदे, माझी गावकऱ्याला सरपंचाला विनंती आहे कधीतरी माझ्या गावाला घ्या, प्रत्यक्ष एकदा अभ्यास करा, भाषणात तर कोणी काही बोलत पण 10-5 सदस्यांनी या सरपंच काहीने या प्रत्यक्ष अभ्यास करा, येताना ग्रामसेवकाला घेऊन या, 2-4 महिला आणा, जे काही माझं गाव सुखी झालं ते तुम्ही पहा. माझे इथे माणूस
मेल्यानंतर जन्माची नोंद मृत्यूची नोंद करीत नव्हते. मग नंतर दाखल्याला येते, मग दाखला द्यायचं असं काय नोंदच नाही. तर मग आम्ही काय केलं, 3 वर्षांनी जो माणूस त्याचा बाप आई वारली त्याचा अर्ज करीत त्याच्या वडिलाला लागणारे लाकडं फुकट देते ग्रामस्थ. मग त्या लाकडाच्या आशेने ते अर्ज करतो. आणि माझ्या गावात लाकडा जाळीत नाही, माणसाला गौऱ्यात जाळते. कशा गौऱ्यात नाही, शांत जाळत असं ठेवून द्यायचं मस्त ढुणून ढुणून जळत. तुम्हाला भरोसा नसेल तर मरून पहा तुम्ही. आणि लाकूड कोरबी कमी होती ना. अशा एक ना अनेक गोष्टी आहेत. पोराला माझी विनंती आहे, नाहीतर शाळेला पण माझी विनंती आहे. कधी आपण इकडं तिकडे सहली काढत असतो, एखाद्या वेळेस शाळेची सहलरी काढली माझं गाव दाखवत. तिकडे दौलताबाद आहे, अजिंठा वेरूळ आहे, खुलताबाद आहे, देवगड आहे, शिर्डी आहे, आणि माझं गाव पण आहे. पोराला माझी विनंती आहे, सहल काढा, तिकडे या, प्रत्यक्ष पहा, अभ्यास करा. बोलायच्या नात्यात थोडं माझ्याकडून एक अर्ध शब्द वाकडा गेला असेल, काही डिस्टर्ब झालं असेल, कुणाला वाईट वाटलं असेल, दोन्ही काम धरून माफी मागतो. इथे थांबतो. जय हिंद, जय भारत.